तो म्हणतोय अहो माझ्या सुखी संसारामध्ये तुम्ही खडा टाकू नका, असं कशासाठी वागताय तुम्ही, माझी बायको मला परत पाठवून द्या. तो म्हणतोय तुझा हातपाय मोडेन, तू जर परत तिला त्रास दिला, तुझी लायकी काय आहे माझ्या नादाला लागू नको. मी माझ्या कंपनीतला 10% शेअर्स मी तिच्या नावावरती केलेले आहेत. कोण म्हणतोय PSI? PSI ची नेमकी कुठली कंपनी आहे त्याचा सत्कार आता माननीय गृहमंत्र्यांनी करायला पाहिजे. ती महिला मागच्या अधिवेशनाच्या वेळेस आपल्या मंत्रालयाच्या समोर स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेते, तरी सुद्धा गुन्हा नोंद होत नाही. ही कायदा व्यवस्था महाराष्ट्रातली, ही आपली परिस्थिती महाराष्ट्रातली. एका दलित समाजातली ही महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वकृतत्वावर कष्टावरती पोलीस मध्ये नोकरीला लागली आणि PI तिच्या वरती लैंगिक अत्याचार करतो, जातीवाचक शिव्यागाळ करतो आणि ती महिला पोलीस अधीक्षकांना भेटून याच्यावरती गुन्हा दाखल करायची मागणी करते. परंतु आज या क्षणापर्यंत त्यांचा गुन्हा दाखल झाला नाही. ही महिला आरोप सुरक्षित आहे इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा एखादी दुसरी महिला पोलीस स्टेशनला जाते, वय पावण्यामध्ये भांडणं झाली म्हणून एक महिला पोलीस स्टेशनला गेली, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं PSI मोहिते नावाचा अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याच्याकडे तिथल्या PID तपास दिला की ह्याचं बघा काय झालंय आणि त्यांना सामोपचारानं त्यांचं प्रकरण मिटवलं आणि त्या महिलेचा फोन नंबर घेतला. महिला म्हणती मला MPSC करायची इच्छा आहे, मी अभ्यास करत होती. हा म्हटला मी तुला मार्गदर्शन करतो. आणि नवऱ्याचा नंबर देण्याऐवजी त्या बिचारीनं तिचा नंबर दिला. चॅटिंग चालू झालं हे मी म्हणत नाही, तिच्या नवऱ्यानं सविस्तर अर्ज पोलीस अधीक्षक ग्रामीण पुणे यांच्याकडे दिलाय, त्यांना अर्ज दिलाय. ती महिला घरी गेली, ह्यांचं चॅटिंग चालू झालं, त्या बिचाऱ्याला नवऱ्याला काहीच माहित नाही. आणि परत 4 दिवसानंतर त्या बायकोनं त्याला सांगितलं मला MPSC अभ्यास करायचा आहे, मला पुण्याला जायचं आहे, मला क्लास लावायचे आहेत. आणि घरामध्ये तिनं आग्रह केल्यानंतर त्या बिचाऱ्यानं 2 मुली आहेत आणि ते म्हटला की तुला जायला मी परवानगी देतो, आपण पुण्याला जाऊ, महिला हॉस्टेल कुठं आहे बघू, तिथं तुझी राहण्याची सोय करू. आणि मग तिनं सांगितलं की तिथं आता सोय करायची आवश्यकता नाही, PSI मोहिते जे साहेब माझ्या ओळखीचे झालेत ते खूप चांगले आहेत, त्यांच्या तिथं पाहुण्याचं घर आहे, तिथं मला राहण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. हा बिचारा भोळा बाबडा तिला तिकडं नेऊन ठेवलं. महिना झाला, 2 महिना झाला, ती बिचारी ह्याला फोनच करायची बंद झाली. आणि जेव्हा त्याच्या हे लक्षामध्ये आलं की बाबानो आता माझ्या बायकोच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळं घडलंय, आणि मग तो जेव्हा त्या बायकोला भेटायला गेला तेव्हा त्या PSI नावाचा टॅटू त्या बिचारीनं त्याच्या शरीरावरती गोंदून घेतला होता. आणि मग यानं फोन केला त्या PSI ला, साहेब असं कशासाठी माझ्याशी वागताय. आणि मग त्याची जी क्लिप आहे ती माननीय सभापती महोदयांना आणि माननीय गृहमंत्री साहेबांना मी काल ऐकून दाखवली. तो म्हणतोय अहो माझ्या सुखी संसारामध्ये तुम्ही खडा टाकू नका, असं कशासाठी वागताय तुम्ही, माझी बायको मला परत पाठवून द्या. तो म्हणतोय तुझा हातपाय मोडेन, तू जर परत तिला त्रास दिला, तुझी लायकी काय आहे, तुझी लायकी मला फोन करायची आहे का, माझ्या नादाला लागू नको. मी माझ्या कंपनीतला 10% शेअर्स मी तिच्या नावावरती केलेले आहेत. कोण म्हणतोय PSI? एक PSI म्हणतोय की मी 10% माझ्या कंपनीतले शेअर्स तिच्या नावावरती केलेले आहेत. मग या PSI ची नेमकी कुठली कंपनी आहे त्याचा सत्कार आता माननीय गृहमंत्र्यांनी करायला पाहिजे, की जी महिला कार्यालयात बसत्या ती असुरक्षित आहे, दुसरी महिला पोलीस स्टेशनला जात्या काहीतरी मदत करा म्हणून तो पोलीस PSI ती महिलाच घेऊन जातोय आणि परत त्या नवऱ्याला धमकी देतोय, तुझा हातपाय मोडीन, तू जर परत माझं नाव काढलं तर तुझी लायकी आहे का. आणि असा प्रकार तिथं घडतोय आणि त्याच्याबद्दल अजून त्या PSI वरती गुन्हा दाखल नाही, त्याच्यावरती कुठली चौकशी नाही, त्याच्याबद्दल कुठलं गृहमंत्र्यांना त्याचं सोयर सुतक पडलेलं नाही किंवा त्याला माहिती मिळालेली आहे. सगळ्या सोशल मीडियामध्ये ती क्लिप आल्या तरी सुद्धा त्याच्यावरती बोलण्याचं धारिष्ट हे सरकार थकवत नाही याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. आणि हे सगळी प्रकरणं पुणे ग्रामीणच्या SP कानावरती आहेत. दौंड मध्ये DYSP विरोधामध्ये एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दिली, त्या DYSP ने तिचा विनयभंग केलाय, ती तक्रार येऊन त्यांनी पुणे ग्रामीणच्या SP दिली. SP ने फोन करून सांगितलं हे कस्तर करून मिटवून टाका, हे सेटलमेंट करून टाका. ती महिला मागच्या अधिवेशनाच्या वेळेस आपल्या मंत्रालयाच्या समोर
स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेते तरी सुद्धा गुन्हा नोंद होत नाही, ही कायदा व्यवस्था महाराष्ट्रातली, ही आपली परिस्थिती महाराष्ट्रातली, आणि मग ह्याच्यावर तुम्ही का विचार करत नाही, ह्याच्यावरती तुम्ही का निर्णय घेत नाही? आणि म्हणून सभापती महोदया या सगळ्या विषयामध्ये चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या अधिकाऱ्यांच्या वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुणे ग्रामीण एसपी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पुढाकार घेत आहेत. जो माणूस करप्टेड आहे, माननीय काल गृहमंत्री साहेबांच्या बरोबर आमची बैठक झाल्याच्या नंतर त्यांनी त्याचे काही पराक्रम सांगितले आणि म्हणून मी गडचिरोलीला फोन केला की यांनी 43 लोकांना, नक्षलवादी लोकांना मारलाय. अरे हा कधी ऑफिसमधून बाहेरच पडला नाही माणूस. गृहमंत्री साहेबांना विनंती आहे तुम्ही चौकशी करा. अरे तिथं मेलं कोण? आदिवासीचा कॉन्स्टेबल तिथं मेला. तिथं मेलं कोण? भटक्या विमुक्ताचा पोरगा पुढे लढून मेला. तिथं मेला कोण? मंगळवेड्याचा एका शेतकऱ्याचा पोरगा त्या नक्षलवाद्याशी लढून मेला. हा ऑफिसमध्ये निवांत बसला होता. त्याच्यानंतर मी सोलापूरला, कोल्हापूरला चौकशी केली, साताऱ्याला चौकशी केली, पुण्यामधल्या लोकांच्याकडे चौकशी केली. हा माणूस पोलिसांचा शत्रू आहे, पोलिसांचा विरोधक आहे. इतक्यावर हा थांबत नाहीये. एका कॉन्स्टेबल महिलेनं, मी तिचं नाव घेत नाही मंत्री महोदय, कारण ते तिच्या नाव घेणं इथं उचित नाही, पण तिनं एका पोलीस निरीक्षकाच्या विरोधामध्ये लेखी तक्रार पुणे ग्रामीणच्या एसपीकडे दिल्या. एका दलित समाजातली ही महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वकर्तृत्वावर कष्टावरती पोलीस मध्ये नोकरीला लागली आणि PI तिच्यावरती लैंगिक अत्याचार करतो, जातीवाचक शिव्यागाळ करतो आणि ती महिला पोलीस अधीक्षकांना भेटून याच्यावरती गुन्हा दाखल करायची मागणी करते. परंतु आज या क्षणापर्यंत त्यांचा गुन्हा दाखल झाला नाही. ऍट्रॉसिटीचा कायदा काय म्हणतोय? ज्या दिवशी तिथं कोणी ऍट्रॉसिटीच्या साठी पोलीस स्टेशनला येईल, त्वरित त्याच्यावरती तक्रार करायला आल्याच्या नंतर गुन्हा दाखल करावा आणि जर त्याची तक्रार नाही घेतली तरी त्या अधिकाऱ्याच्या वरती गुन्हा दाखल करावा. मग आता तुम्ही त्या पोलीस अधीक्षकाच्या वरती गुन्हा दाखल करणार आहे का? हे मी पत्र तुम्हाला थोड्या वेळानं देतो की ज्या महिला कर्मचाऱ्यांनी या सभापती महोदयांच्या मार्फत मी त्यांना हे पत्र देतो, त्यांच्यावरती ताबडतोब गुन्हे दाखल करा. मग कशासाठी हे प्रकरण करताय? ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.